एवढं फेमस झाल्यानंतर कसं वाटतं खूप फ्रिक्वेन्सीज येतात आर्ट जर्नीमध्ये. आपलं काय प्रेडिक्टेबल फील्ड नाही आहे, अनप्रेडिक्टेबल फील्ड आहे. कोणाला तुमचं काम आवडतं, कोणाला नाही आवडत. तर तुम्हाला फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं की मला माझं काम आवडतं हे इम्पॉर्टंट. सीएसटी पहुंचाओ मानव मस्जिद अंदर तक आया है, वो भी 5 मिनट में आएगा. और आज हम जाने वाले हैं, कहाँ पे जाने वाले हैं? अरे थंबनेल देख लिया आपने, बराबर. मानव की वेट करते हैं और डायरेक्ट पहुंचते हैं वापस. तुम्हें तेरे को बताता है क्या सीन. आप उन लोग हमेशा सीएसटी से यहाँ से रिटर्न चल के जाते हैं ना यहाँ से. तो सर ने जब तेरे को बताया ना तो अभी मैं आपको बताऊँगा कि बस से भी जा सकते हैं और 5 मिनट भी नहीं लगता पहुँचने को. तो अभी आपको दिखाऊंगा मैं सीएसटी फिर से जा रहा हूँ हम लोग वीडियो के लिए. आज कितना भाड़ा इधर दिखा ना, 6 रुपये का एक. यहाँ से बाहर आओगे ये वाला बस है भाई. भाई नया वो ले लिया है, क्या पार्टी का देगा ये. जहांगीर में जा रहे हैं ना, 12 रुपये दिए है ना पार्टी तेरी. तो ए सी बोलते थे ये नहीं पता तुम्हारे को. ये जो बस है ना, इस बस से जाओ जहांगीर चल के मत जाओ. मैं भी बहुत टाइम से चल के जाता था पर अभी मुझे सर ने लास्ट व्लॉग में दिखाया था कि इधर बस मिलता है. तो पूछो जहांगीर के लिए बस कहाँ पे मिल जाएगा आपको. 112 नंबर है, 115 कुछ तो नंबर है. बस से जाओ 5 मिनट में पहुँच जाओगे. और ऐसी बस है, 6 रुपये लगता है. ठीक है भाई, समझ के इन्फॉर्मेशन दी है, यूज़ करो. ये एनजीएम है और ये यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज, आगे क्या है म्यूजियम. हाँ तो वो है और उसके आगे जाएंगे तो अपना जहांगीर आर्ट गैलरी है. हॅलो, तुम्हाला ब्लॉग मध्ये घ्यायचं आहे तुला. हे इथून पेंटिंग्स आहेत ना? ओके सुपर. मी ना ऍज अ फॅन आलेलो आहे. ठीक आहे, हे आधीचं वर्क आहे ना का आताच लेटेस्ट वर्क आहे? अच्छा, मग अशाच टाईप मधले असतात ना, तर तेव्हा मी बघितलेलं, खूप भारी आहे. सगळे येऊन गेलेले, मी खूप टायमापासून येणार. तू मी ॲक्च्युली ना उद्या गावी जाणार आहे बोललो, म्हणून विचारलेलं कधी आहे. मग तुम्ही 31 सांगितलं, मग बोललो नाही मला आजच जायला लागेल. मग 31 मी येणार होतं गावाला, बोललो नाही मला कॅप्चर करायचं आहे ते मुवमेंट. सुदेव सरांचं पण आहे ना, कामत सरांचं ते इनॉग्रेशनला. अच्छा हां, मी बघितलेलं स्टोरीमध्ये, सर्वांना सांगितलेलं, काम लागलेलं आहे तर सगळे येऊन बघून गेले. बोलला आता मी पण जाऊन येतो. आलेले ना? हां मी पण दाखवला तुझा सगळ्यांना. सगळ्यांचे ती कामं चालू आहेत ना, वॉल पेंटिंग आणि ते सर्व ऐरोली साईडला. बोललं नाही सर्वांनी जाऊन बघा. फर्स्ट एक्झिबिशन कुठे लावलेलं ते? हे फर्स्ट एक्झिबिशन आतापर्यंत. म्हणजे जहांगीर 2020 मी पास आउट झाले कॉलेज, त्याच्यानंतर तर लॉकडाऊन होता. आणि याच्या आधी हे बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये लावले आहेत. पण ते एक एकच काम तिथे सिलेक्ट होतं, जास्तीत जास्त 2 काम सिलेक्ट. अँड दिस इज द फर्स्ट टाइम वी आर एक्झिबिटिंग. मी एक्झिबिट करते. ओके, म्हणजे चांगलं मोठ्या प्रमाणावर आणि भाग्या. ये ये इकडे ये इकडे ये. कशी आहेस? तुला मी शोधत होतो बाहेर, तुम्ही मित्र बसलेत ना हे लाईनी मध्ये ना, मी तुला असंच बघत होतो. अच्छा, मी आता आलो, मी जास्त बोललो तिच्याशी. सही आहे. हां मग काय, सगळं विचारायचं बाबा. आपल्याला डाऊट असतो, तुला काय डाऊट आहे का तुला विचारायचं? नाही, मला तर तिने मॉडेल म्हणून घेतलंय. हां कुठे? अरे घेणार आहे ती नेक्स्ट मंथ. अच्छा बोलले, फोन नंबर आणि फोटो घेतले. हा आम्हाला निलीशा वाडचं एक मॉडेल भेटलेली आहे, खूप मोठी मॉडेल आहे, फेमस मॉडेल. आर्टिस्टचं नाव काय? मोनालिसा. मोनालिसा मित्रा. बात आहे भाई, तरी ते वाटतं ना तुला मोनालिसाचे ते फिगर्स, ते फेस असतं ना तसं वाटतंय फेस, असं राऊंड इटी. सबरच काम आहे. मेरे को ब्लॉग हिंदी में करने का है और मैं सबसे मराठी में बात कर रहा हूँ. ये अच्छी बात, ये भूल जाता है महाराष्ट्र. लेकिन सबको दिखाने का ना ब्लॉग,
किती लोकांची कामं लागली तिथे? ते 9 लोकांची कामं, 2 स्कल्पचर आहेत आणि 7 आर्टिस्ट आहेत. ओके, आणि सगळे देशावाले? हे सगळे बेंगॉल मधून, नोएडा मधून, इंदोर मधून, नाशिक, मुंबई, ठिकठिकाणी. आणि सगळे एकत्र कसे आले? एक सर आहेत आमचे, त्यांच्या थ्रू एकत्र. ते आपल्यालाच करायला लागतं ना असं एक्झिबिट करण्यात? हो, फॉर्म असतो, फॉर्म दरवर्षी भरावा लागतो आपल्याला आणि मग आपला चान्स आला की आपण काम पाठवू शकतो गॅलरीला. ते सिलेक्शन कमिटीकडून जेव्हा अप्रूव्ह होतं तेव्हा तुम्हाला शो. हां, कारण की आता हे माझे ब्लॉग कसे कॉलेजचे स्टुडंटच बघणार तर त्यांनाही कळायला पाहिजे ना कसं हे करतं. आम्हालाही माहिती नाही आहे या सर्व गोष्टी. अच्छा, आमचे सर आहेत ना ते मला लास्ट टाईम घेऊन आलेले तर मग त्यांनी ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. काही मला विचारलं होतं एवढं फेमस झाल्यानंतर कसं वाटतं प्रत्येक जण येऊन ओळखत असेल ना. ओळखतात तुला, मी प्रत्येकाला सांगतो ना निलेश ऑफ आर्टचा पेंटिंग्स लागलेला आहे, सगळे ओळखतात. हा तिचं काम भारी आहे एक्सेट्रा ओळखत असतात. काम तर हेच बघायला येतात, मी तर सांगतो तुला सर्वजण. मला तर तेच वाटतं बाबा, सगळ्यांची कामं या शोमध्ये बरीच चांगली आहेत. हो, ते पण नावच काय मोनालिसा नाव आहे. हे नाव नंतर ठेवले की आधीपासून आर्टिस्ट बनणार असेल इथे आहे मोनालिसा. मोनालिसा सरकार ऍक्च्युअली बाहेर गेले जेवायला. फॅन मुवमेंट मॅम, फॅन मुवमेंट मॅम. एक फोटो, फोटो एक फोटो. जाता जाता स्टुडंटसाठी काय सांगू शकते? स्टुडंटसाठी काय सांगू? म्हणजे काही एक्झिबिशन्स बद्दल किंवा कामाबद्दल काही तुमच्या मनात असेल ते? आय थिंक तेच आहे की काम करत राहिलं पाहिजे आणि असं म्हणजे खूप फ्रिक्वेन्सीज येतात आर्ट जर्नीमध्ये, वरखाली वरखाली. त्याच्यानंतर तुम्ही जास्त अफेक्ट नाही झालं पाहिजे. तुमचं काम आहे तुम्ही करत राहिलं पाहिजे, कारण की ते होणारच आहे. आपलं काय प्रेडिक्टेबल फील्ड नाही आहे, अनप्रेडिक्टेबल फील्ड आहे. याच्यामध्ये असं नाही आहे की तुम्हाला रोज पगार मिळणार आहे किंवा रोजच्या रोज तुम्हाला आनंदच मिळणार आहे, रोजच्या रोजच कोणी तुमचं काम अप्रिशिएट करणार आहे. कारण शेवटी हा सब्जेक्टिव्ह आहे आर्ट. कोणाला तुमचं काम आवडतं, कोणाला नाही आवडत. तुम्हाला फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं की मला माझं काम आवडतं हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही स्वतःशीच कॉम्पिटिशन आहे ह्या फील्डमध्ये शेवटपर्यंत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवताय का त्या त्यावेळी ते तुम्हाला बघायचं. कसं सांगू शकतो, बाकी तर प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि त्या मटेरियलला हँडल केल्याशिवाय त्याच्यामुळे मास्टरी सहजता नाही घेऊ शकतो. माझा हाच उद्देश आहे फक्त. कसं म्हणजे ह्या ज्या आतल्या गोष्टी आपण बाकीच्यांच्या व्हिडिओ बघतो, इंटरव्ह्यू बघतो, पण ते असे प्रोफेशनल. मी इथे ॲज अ भाऊ किंवा ॲज अ फ्रेंड टाईपमध्ये असे रियालिटी तुम्ही सांगा तुम्हाला, म्हणजे त्या लोकांना कळायला पाहिजे ना सर्वांना. त्यामुळे कळतं ना सगळ्यांना, मलाही आता खूप शिकायला भेटलं, त्यांनाही भेटेल असं त्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवतो. यस, थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट आता कधी असणार आहे जहांगीरमध्ये? जहांगीरचा असा रूल आहे की एकदा लावलं तर 3 वर्षानंतर. हुसेन हे सर्व पण 3 वर्षानंतर लावायचं माहिती नाही, फेमस आहे माहीत नाही, पण आता हा रूल आहे. ओके, ये नया कुछ जानने मिला. बहुत रहता है ऐसा अंदर की बातें बहुत रहती है. माझे सर पण कॅन्सल करायला आलेले, काहीतरी सुट्टीचा दिवस होता तर काहीतरी होतं ज्या वेळेला लोक नाही येऊ शकत तर ते कॅन्सल नव्हते करत. तर मग त्या सर्व गोष्टी कळाल्या की मग आपणच आधी पुढच्या वर्षीचं कॅलेंडर बघून हे करायचं, बुक करायचं. थँक्यू सो मच, बाय बाय. छान लागलं, मजा आली भेटायला. भाई हा तो अलग कौशल तू चांगला दिली का? फर्स्ट टाइम जहांगीर मग
कंपोजिशन बोलते हैं ना वो मेरा मेरे स्टाइल से बनाता हूँ. राइट राइट. लाइटिंग सेटअप कर रहे हो? अलग ही काम है ना. बहुत अलग है. प्रॉपर रोबोट बनाएंगे भाई ये कुछ दिनों में. बघा तुम्हाला आता नेक्स्ट टाइम कोणी आल्यावरती नाव सांगेल काका तुम्हाला बघितलेलं व्हिडिओ मध्ये. भाई वो काला घोडा ना ग्रे घोडा हो गया वो. आई वॉन्ट टू रीच 1 million लाइक्स सो प्लीज सरपकर आहेत. ओके थँक्यू.